निप्पाणी तालुक्याच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. आमदार शशिकला जुले गळत गाय ते मराठा सांस्कृतिक भवनाचे पाया खुदाई. निवडणुका झाल्या. निवडणुकीत असणारे वातावरण, झालेली धडपड सर्वांनी पाहिलात. मला सतत तिसऱ्यांदा आमदार म्हणून आशीर्वाद दिलात. आता राज्यात सरकार विरोधकांचं आहे, पण कोणीही यापुढे आपले कसे होणार या गोष्टीचा विचार न करता सरकार कोणाचीही असो विकास कामे होतच राहणार. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेली विकास कामे यापुढेही सुरूच राहतील. निप्पाणी तालुक्याच्या विकासाला आम्ही कधीही कमी पडणार नाही, असे मत माजी मंत्री व आमदार शशिकला जोले यांनी व्यक्त केले. त्या गळतगा तालुका निप्पाणी येथे समस्त मराठा समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या मराठा संस्कृती भवनाच्या पाया खुदाई प्रसंगी बोलत होत्या. आमदार शशिकला जोले पुढे म्हणाल्या, नव्याने तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर प्रथम क्रमांकाचे उद्घाटन गळतगा येथूनच करण्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक भवनासाठी 33 लाखांची मागणी करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 लाख रुपये आपल्या आमदार फंडातून मंजूर करण्यात आले. उर्वरित निधीही टप्प्याटप्प्याने देऊन लवकरच सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. निप्पाणी तालुक्यात विकास कामाबरोबरच बेरोजगारांना रोजगार आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गळतगा येथे बीरदेव मंदिराशेजारी व्यायामशाळा सुरुवात करण्यात आली असून याचा युवकांनी लाभ घ्यावा, योग्य वापर करावे आणि आणखीन काही गरज भासल्यास निदर्शनास आणल्यास त्याचीही पूर्तता करण्यात येईल असे सांगितले. महिलांनी घर बसल्या उद्योगधंदे सुरू करावे, त्यांनी केलेल्या वस्तू आम्ही इतर राज्याबरोबर प्रदेशातही पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक महिलांनी कार्यकर्ते अथवा स्वतः मला संपर्क साधून व्यवसायास सुरुवात करावे असे आवाहन केले. प्रारंभी हलगी आणि डुमकीच्या गजरात गळतगा गावातून मराठा समाजातील मोठ्या संख्येने महिला आंबील घागऱ्या मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी घेऊन आले. आमदार शशिकला जोले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. उपस्थित महिलांच्याकडून भूमिपूजन आणि मराठा समाजातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांच्याकडून श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आले. आमदार शशिकला जले यांनी कुदळ मारून पाया खुदाई कार्यक्रमाला सुरुवात केले. यानंतर फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मराठा समाजाकडून सत्कार करण्यात आले. यावेळी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय शाखा गळतगा यांच्या वतीने हाल शुगर संचालक माळू पिसुत्रे आणि धनगर समाजातर्फे सत्कार करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव, शिवाजी पोळ, माजी अध्यक्ष श्रीकांत बन्ने, तानाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त करून मराठा सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्याची विनंती केले. यानंतर फीत सोडून व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मानसिंग देसाई, नेताजी घोटणे, संभाजी इंगळे, सुरेश कोंडेकर, राजकुमार गायकवाड, बाबासाहेब इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सुमन तेलवेकर, अलगौडा पाटील, भरत नसलापुरे, लक्ष्मण कोटे, शिवानंद खोत, कॉन्ट्रॅक्टर अजित तहसीलदार, विजय तेलवेकर, इरगोंडा पाटील, लक्ष्मण शिपुरे, राहुल वाकपटे, तातोबा निकम, कृष्णा घोटणे, सतीश निकम, आनंदा उपलाने, अप्पासाहेब गायकवाडे, देवानंद मयेकर आदींसह मराठा समाजातील समाजबांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. ಚುನಾವಣೆ ನಂತರ ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ನಾನು ಗಳತಗಾ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ 2 ಕಾಮಗಾರಿಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಗಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಒಂದು ನಮ್ಮ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಸಮುದಾಯ ಭವನದ ಭೂಮಿ ಪೂಜೆ, ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಧ್ಯೇಯ, ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆ ಆರೋಗ್ಯ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇದು ಕೂಡ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಸುಮಾರು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಯುವಕರಿಗೋಸ್ಕರ ಯುವಕ ಮಂಡಳಿಗೆ ಜಿಮ್ ಮಟೀರಿಯಲ್ ಅನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನವಚೈತನ್ಯ ಕ್ರೀಡಾ ಸಂಘ ಗಳತಗಾದ ಯುವಕರ ಒಂದು ಈ ಸಂಘಕ್ಕೆ ಜಿಮ್ ಸಲಕರಣೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಜಿಮ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದೆ. ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಭವನಕ್ಕೆ ನನ್ನ MLA ಫಂಡಲ್ಲಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮಂಜೂರು ಮಾಡಿತ್ತು. ಅದು ಈಗ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಆ ಸಮಾಜದ ಸಮುದಾಯ ಭವನವನ್ನು ಪೂರ್ಣತ್ವದ ಕಡೆಗೆ ಒಯ್ಯುವಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ನಾನು ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು ಬರುವಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ ಪಾಯಾಭರಣಿ ಖುದಾಯಿ ಪ್ರಸಂಗಿ ಉಪಸ್ಥಿತಿ
या भागचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री दीन दलितांच्या कैवारी ज्यांनी विकास काम करताना कोणतीही जात पात धर्म न मानता विकास काम केला आणि राजकारण करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं आणि ह्या निपाणी मतदारसंघामध्ये विकासाची गंगोत्री आणून सोडली त्या आमच्या नेत्या माननीय सौ शशिकला जुल्ले वहिनीजी त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या समाजाचे प्रतिष्ठित मानसिंगराव देसाई सरकार शिवाजी नागपूर शिवानंदना गिंडे त्याचप्रमाणे आमचे नेते भरतना नसलापुरे मी फार वेळ बोलणार नाही बोलण्यासारखं फार आहे समस्या असं आहे ज्या वेळेला आम्ही बोलत असतो त्यावेळेला ते करायचं असते आणि आमाशी अण्णासाहेब जोल्ल्याने एक मंत्र दिलेला आहे ज्या वेळेला तुम्ही काम करत असता त्यावेळेला बडबडत जाऊ नको सर तुमचं कार्य सिद्धी करा आणि त्याच वेळेला त्या तुमच्या कार्यातून लोकांना उत्तर देत जावा कारण बडबडणे ज्या अर्थाने काम करणे कमी ही आमची प्रवृत्ती नाही आणि वहिनीनं ही एक माझी विनंती आहे तर वहिनी आज आम्ही ज्या वेळेला तुम्हाला आमच्या समस्त समस्त मराठा समुदाय भवनाच्या संस्कृत भवनाचा 33 लाखचा एक प्रोजेक्ट तुमच्यापाशी दिला त्यामधून तुम्ही 5 लाख रुपये या पहिल्या या पायाभरणीसाठी दिलेला आहे त्या पायाभरणी खर्च झाल्यानंतर तुम्ही जितका निधी मागल तितका आम्ही तुम्हाला देऊ असा अण्णांनी देखील आम्हाला सांगितलेला आहे त्यामुळं हे सांस्कृतिक समुदाय भवन पूर्ण होणार हे 100% यात कोणीही मनात शंका घेऊ नये कारण बोलणारे खूप असतात पण करणारे कमी असतात आणि आमची वृत्ती तसं आहे आमच्या कृतीतूनच आम्ही जे काय करत असतो ते दाखवून देत असतो त्यामुळं समुदाय भवन पूर्ण होते किंवा नाही तो जो हा जो प्रश्न तुमच्या मनात आहे तो तुम्ही सर्वांनी डोक्यातून काढून टाका आणि हे 100% समुदाय भवन जल्ले वहिनींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे बोल सांगतो.